हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरामध्ये ईद ए मिलाद हा सण मुस्लिम बांधवांच्या वतीनं झेंडा मिरवणुकीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सदाफुले वस्ती ख्वाजानगर येथून मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मिरवणूक बसस्थानक मार्गे नगर रोड येथून मेनपेठेतून खरडा चौकातील इमाम शावाली बाबा दर्गा या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानं समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना मौलाना जावेद मुजावर म्हणाले की हजरत मोहम्मद पैगंबरांनी जगाला अमन आणि शांततेचा संदेश दिलाय. माणसानं नेहमी ईश्वर अल्लाची प्रार्थना करणं आवश्यक आहे. मुस्लिम बांधवांनी पैगंबर यांनी दिलेला विचार आत्मसात करावा. पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामध्ये बहुसंख्येनं मुस्लिम बांधव सहभागी होतात. आपण सर्वांनी प्रेमानं एकमेकांशी राहावं असं यावेळी प्रवचनादरम्यान मौलानांनी सांगितलं. अल्हम्दुलिल्लाह, आज ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौके पर हम सरजमीन जामखेड़ के गरीब नवाज मस्जिद के तमाम जायरीन की तरफ से जो मिलाद नबी का जुलूस निकाला गया, हम आलम इस्लाम को बल्कि आलम कायनात को सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मिलाद की मुबारकबाद पेश करते हैं और अल्लाह तबारक व तआला से दुआ करते हैं कि अल्लाह तबारक व तआला मिलादुन्नबी के सदक़े में हर इंसान के दिलों में मोहब्बत और अमन और चैन की ज़िंदगी नसीब हो. आमीन. सबसे पहले आई अकीदत और मोहब्बत के साथ एक मरतबा अपनी मोहब्बत का इजहार करते हुए सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में नारे तकबीर और नारे रिसालत से अपने कुलूब को, अपनी महफिल को और अपनी ईद को मुनव्वर और मुजल्ला फरमाते हैं. यावेळी कर्जत विभागाचे उपअधिकारी सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, मौलाना जावेद मुजावर, इस्माईल मुल्ला, फय्याद शेख, परवेज सय्यद, जब्बार बागवान आणि शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. झेंडा मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी हजर होते. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह अशोक वीर, एसएनएन मीडिया, जामखेड.